जत्रा येथे निषेध रॅलीचे आयोजन, आरोपी फयाज याच्यावर कठोर कारवाईची मागणी. आपल्या प्रेमास नकार दिल्याने हुबळी येथे बीव्हीबी कॉलेजमध्ये शिकत असलेल्या कुमारी नेहा हिरेमठ या तरुणीची भर दिवसा तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा निर्दय खून करण्यात आलेला होता. हा खून करणारा फयाज या मानसिक विकृतीच्या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी कॅन्डल मार्च काढून, मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. प्रारंभी श्री मारुती मंदिरातून मेणबत्ती पेटवून मूक रॅलीला सुरुवात करण्यात आली. लिंबार गल्ली, दुर्गा गल्ली, महादेव मंदिर, हारदरे गल्ली, खोत गल्ली, सोसायटी रोड, शिव गणेश मंदिर, कमत वस्ती, इंदिरानगर मार्गे जुन्या बस स्टँड येथे मूक रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. आरोपी फयाज याच्यावर कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी या घटनेचा निषेध राजू कल्लोळे यांनी आपल्या तीव्र शब्दात व्यक्त केला. एक समस्त मानवजातीला काळीमा फासणारी घटना घडली आपल्याच बेळगाव आणि हुबळी या क्षेत्रामध्ये. एक तर्फी प्रेमाला नकार देणाऱ्या हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा निर्गुण खून दिवसाढवळ्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये करण्यात आला. समस्त मानवतेला काळीमा फासणाऱ्या या नराधमाला आम्ही जत्राटकर त्याचा जाहीर निषेध करतो. तुम्ही म्हणा जाहीर निषेध करतो, या कृत्याचा जाहीर निषेध करतो. MCA शिकणारी विद्यार्थिनी नेहा हिरेमठ वय वर्ष 24 हिच्यावर हल्लेखोराने 9 चाकूचे वार केले. हल्लेखोर फयाज हा बेळगाव जिल्ह्यातील सौंदते येथील असून त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी. आज विचार करा, दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत घडणाऱ्या लव जिहाच्या घटना बेळगाव जिल्ह्यामध्ये, हुबळी जिल्ह्यामध्ये, आपल्या जत्रट गावापर्यंत, जत्रटच्या वेशीपर्यंत कधी येऊन ठेपतील हे आम्हाला थांग पत्ता लागणार नाही. त्यासाठी हा मूक मोर्चा म्हणजे कुमारी नेहा हिरेमठ याला तर आपण श्रद्धांजली अर्पित केलेलीच आहे, पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या जत्राड गावामधील ज्या काही आपल्या हिंदू महिला असतील, मुले असतील, याच्यावरती ज्या जे क्रूरपणे किंवा एक विकृत वृत्तीने जी नजर टाकून त्यांना विळख्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, लव जियासारख्या घटना इथून पुढच्या काळामध्ये याचं उच्चाटन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपण सजग आणि सावध असणं हा एक इशारा देण्यासाठी आजचा हा मूक मोर्चा आहे. खरोखरच एका कॉलवरती किंवा एका मेसेजवरती आपण हिंदू एकत्र आलो आहोत आणि समस्त जत्रट गावाला एक आपण संदेश यातून दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची अशा पद्धतीची निंदनीय घटना घडली तर त्याच्यावर आपण एकत्र येऊ शकतो आणि त्याच्यावर आवाज उठवू शकतो हे तुम्ही सर्वांनी दाखवून दिले. सहभागी झालेल्या सर्व बंधू आणि भगिनींना मी खरोखरच धन्यवाद या ठिकाणी अर्पण करतो. त्या आज कुमारी नेहा हिरेमठ ही जी एकदम क्रूरपणे तिची हत्या घडली तर ही चिंतनाची बाब आहे. त्याच्या आईवडिलांनी जन्माला घातल्यापासून तिला या वयापर्यंत मोठं करण्यासाठी किती हाल अपेष्टा सोसल्या असतील, किती तिचे लाड पुरवले असतील, एकाच क्षणामध्ये त्या मनोविकृत असणाऱ्या त्या विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून त्याला साथ देत नाही ह्या हिशोबानं तिचा क्रूर असा खून केला. खरोखर अंगार थरार आणि शारे आणणारी घटना केवळ 1 मिनिटामध्ये घडली आणि हिचं जे बलिदान झालेलं आहे हे बलिदान येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना एक धोक्याची घंटा आहे याचा इशारा दिलेला आहे. आपण सावध झालंच पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये. तर आज सनातन संस्था असेल किंवा हिंदू जनजागृती समिती असेल यांच्या माध्यमातून आज आपल्या जत्रट गावामध्ये सुद्धा हरदारी गल्लीतील काही शून्य पालक आहेत, जागृत पालक आहेत, यातील काही पालकांनी आपल्या मुलींच्यासाठी धर्म शिक्षण वर्ग असेल. उपस्थितांकडून नेहा हिरेमठ यांना श्रद्धांजली देऊन फयाज याच्या प्रतिकृतीला जोडे मारून निषेध व्यक्त करून त्याच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. यावेळी जत्राटेतील सर्व हिंदू समाज युवक युवती शालेय मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.